आणि आता आपण पाहूयात आवाज लोकशाहीचा. आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत नांदेडमधील नागरिकांच्या समस्या. आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आवाज लोकशाहीचा या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या ज्या आहेत आपण शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि त्या सर्वांना मदतही करतोय. आवाज लोकशाहीचा या माध्यमातून आपण ठिकठिकाणी गावगावामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाडीतांड्यामधील ज्या समस्या आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवतोय. आपण अशाच हिमायतनगर तालुक्यामधील एकंबा या गावी आहोत. आपल्यासोबत येथील नागरिक आहेत, सरपंच आहेत. काय सांगाल ताई तुमच्या गावातील नेमकी समस्या काय? मी या गावची नागरिक आहे, सरपंच एक अंबा गावची. या गावात पाणी टंचाई कमी पडत आहे. आम्ही गावात खूप काही योजना केलेल्या आहेत, टाक्या वगैरे सगळं बसवलेलं आहेत, नळ योजना केलेल्या आहेत, पण नदीला पाणी नसल्यामुळे गावात पाण्याची कमतरता पडत आहे. आमचं एवढंच मागणं आहे की धरणातलं पाणी नदीला सोडावे ही आमची विनंती आहे. माझ्या शेतामध्ये आता ज्वारीचं पीक चालूमध्ये उभं वाळून चाललेलं आहे. विहिरीला पाणी नाही, बोरला पाणी नाही, काही नाही. ढोरा वासराला दूरच्या दूर पाण्यासाठी न्यावा लोकांच्या इकडे न्यावा लागायलं आहे. तर विसापूर धरणामध्ये पाणी सोडलं तर आम्हाला थोडंफार बोरला पाणी, विहिरीला पाणी, ढोरायलाची समस्या जे आहे ते पुन्हा ज्वारी ते येते, नाहीतर काही नाही. शासनानं थोडं लक्ष देऊन इसापूरचं पाणी सोडलं तर नदीपात्रामध्ये चांगलं होईल. या इथल्या जवळपासच्या 10-15 गावाचा पाण्याचा जो खूप मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न जर इसापूर धरणाचं पाणी जर सोडलं इथं तर हा प्रश्न खूप मोठा सुटू शकतो. सर, आमच्या गावामध्ये थोडा पाऊस कमी झाला की सगळे बोरं बंद पडतात, हिरी बंद पडतात आणि ढोरालासुद्धा पाणी नाही. आणि आमच्या गावाच्या खालून एक कोठा, वरणटाकळी, धानोरा, शिरपली, शिरोडा या सर्व गावाला नदीचं इसापूरचं पाणी जर नाही सोडलं तर सगळ्याची उपासमारी होते. आणि या नदीला जर पेन नदीत जर पाणी सोडलं तर एक बोरला पाणी येते, थोडं शिंजनेरीला पाणी येते. नाही सोडलं तर सगळ्याला भांडव घेऊन डबे घेऊन पाणी उपसा लागते आणि सगळ्याची पोट मारा होते. 5-5 किलोमीटरला भांडं घेऊन पाण्याला बाया मर्याला जायला लागते. आपल्या या एकंबा गावामध्ये दरवर्षीच पाण्याचं दुर्भिक्ष आढळतं. आता सध्याला मार्च महिना लागलेला आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जी आपली पैनगंगा नदी आहे, नदीच्या काठचे जी गावं आहेत त्याच्यामध्ये सिरपल्ली असेल, सेलोडा असेल, एकंबा असेल, त्यासोबतच वारंगटाकळीपर्यंत किंवा धानोरा असेल, तर या गावांमध्ये सर्व जे पालक आहेत, गावकरी आहेत, यांना पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. तर प्रशासनाला अशी विनंती आहे की पैनगंगा नदीच्या काठावर असूनसुद्धा इथं जर पाण्याचं जर समजा असा दुष्काळ असेल तर याच्या संदर्भात आपण जे इसापूर धरण आहे, इसापूर धरणातला पाण्याचा विसर्ग करण्याचे आपण आदेश जर दिलेत तर नक्कीच या नदीपात्रामध्ये पाणी येईल. आपल्या शेतीसाठी, जनावरांसाठी आणि ग्रामस्थांसाठी एक पाणी होईल आणि पाणी हेच जीवन आहे. सध्याला सर्वात जास्त पाण्याची गरज आहे. मी एकंबा या गावाची आहे. मी 8वीला आहे. मला अभ्यास शाळा सोडून पाणी भरावं लागते. माझी हेच मागणी आहे की नदीला पाणी सोडावं, मग माझी पूर्ण शाळा होईल. आमची समस्या पाणी नाही, ढोरा गुराला पाणी नाही, पियाला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, एवढीच अडचण आहे आमची. त्यानं पाणी सोडा. आमची समस्या पाणी पुरवठा होत नाही, पाणी कमी होत आहे, ढोरा वासरांना पाणी नाही. हेच आमची मागणी आहे, पाणी पोहोचण्याची मान्यता करावी. एकंबा आणि त्याच्या आजू परिसरातील 20-25 गावं, ही जी आपण नदी पाहतोय ही पैनगंगा नदी आहे. या नदीवरच्या काठावरती बसलेली सर्व गावं आहेत. असं म्हणता येईल की धरण उशाला, कोरड घशाला अशी परिस्थिती प्रत्येक उन्हाळ्यामध्ये या गावांना अनुभवायला मिळते. म्हणून येथील ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, या सर्वांनी आता एकच मागणी केलेली आहे. नदीवरती इसापूर जे धरण आहे त्या धरणातनं पाणी जर पाण्याचा विसर्ग जर या नदीमध्ये केला गेला तर या नदीकाठची जितकी गावं आहेत त्यांच्या बोरला किंवा विहिरींना पाण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढेल आणि येथील जनावरांचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा असेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो कायमस्वरूपी मिटेल. त्यामुळं प्रशासनाने आता या नदीमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था करण्याची मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे. कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.